उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यामध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती मिळती आहे। उद्योगपती चोराडी यांच्या घरी ही भेट झालेली आहे। या भेटीवेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते असं समजतंय। अजित पवारांनी शरद पवारांसमोर काही प्रस्ताव मांडल्याची माहिती मिळते आहे। अजित दादा आणि शरद पवार यांची उद्योगपती चोराडिया यांची यांच्या कोरेगाव पार्क इथल्या निवासस्थानी भेट झाली। हे दोघेही एका मागोमाग एक बाहेर पडले, मात्र या भेटीचा तपशील गुलदस्त्यात आहे। मात्र हळूहळू यातली काही माहिती समोर येते। या भेटीवेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते आणि या भेटी दरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांसमोर काही प्रस्ताव मांडल्याची देखील माहिती मिळते आहे। मात्र शरद पवारांनी हे प्रस्ताव फेटाळून लावलेले आहेत आणि त्यांनी त्यांची रणनीती भूमिका स्पष्ट केल्याची माहिती मिळते आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, याआधी जेव्हा राष्ट्रवादीमधून अजित पवार गट असा वेगळा झाला होता त्यावेळी सुद्धा अजित पवारांकडून अनेकदा आणि प्रफुल्ल पटेलांकडून सुद्धा शरद पवारांची मनधरणी केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यानंतर आज ही महत्त्वाची गुप्त भेट होते। आजच्या भेटीतही काही प्रस्ताव अजितदादांनी मांडल्याचं समजतं आहे। काय हे प्रस्ताव असू शकतात, काय नेमकं घडलं असावं? अजित पवार यांच्याकडून यापूर्वीच पावसाळी अधिवेशनाच्या आधी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांबरोबर जे 9 मंत्री झालेले आहेत, इतर 8 मंत्री यांनी थेट यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता। पण त्यावेळेस देखील शरद पवार यांच्याकडनं फारसा प्रतिसाद आला नाही। गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत जयंत पाटील आणि शरद पवार यांचा जो गट समर्थक आमदार आहे ते देखील सक्रिय नव्हते, यामुळे जी चर्चा सुरू होती की अजित पवार गटांबरोबर शरद पवारांचे जे काही उठले सुरले काही आमदार असतील त्यातले काही स्वतःची राजकीय स्थानिक परिस्थिती अनुकूल नाही म्हणून जाणार नाहीयेत, पण इतर महत्वाचे नेते हे जातील अशी जी शक्यता होती त्याच्यावर कुठे ना कुठे जरी आजच्या संदर्भात चर्चा झाली अशी प्राथमिक माहिती समजते। स्वतः अजित पवार यांनी या संदर्भात काही प्रस्ताव दिले आहेत की पुढील कालावधीमध्ये राष्ट्रवादी ही एकच आहे, एक संघ राहावी ही भूमिका आहे आणि जयंत पाटील आणि इतर काही नेते जे आहेत ते परत स्वतः अजित पवार यांच्याबरोबर येण्यास देखील काही प्रमाणामध्ये अनुकूल असल्याची चर्चा आहे, यावर देखील चर्चा झाल्याचं समजतं। पुढील आठवड्यामध्ये शरद पवारांचा मराठवाडा दौरा सुरू होतोय, महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा या महिन्याखेरपर्यंत जात आहेत। अशा अनुषंगाने सुद्धा पुढे राजकीय राष्ट्रवादीमधले मतभेद हे टोकाचे होऊ नये यासाठी कुठे ना कुठेतरी पॅचअप होण्याचा प्रयत्न अजित पवारांकडनं केला जातोय। नक्की, धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे